श्री स्वामी समर्थ जो कोणी स्वामी सेवेत येतो त्याला चोळप्पा बाळप्पा स्वामीसूत आणि सुंदराबाई ही नावे माहीतच असतात। चोळप्पा हे स्वामींच्या अगदी जवळचे, बाळप्पा हे फार श्रीमंत होते, ते सगळं सोडून स्वामींकडे सेवेसाठी आले होते। ही गोष्ट त्यांना स्वामींचा श्रेष्ठ भक्त ठरवते। स्वामीसूत या शब्दातच त्या दोघांचे नाते लपले आहे, म्हणजे त्यांना स्वामींनी आपला मुलगा मानले होते। आता राहिल्या सुंदराबाई। सुंदराबाई म्हटलं की अर्ध्यापेक्षा जास्त सेवेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल वाईट विचार येतो। स्वामींच्या आयुष्यावर जेवढे काही सिनेमे किंवा मालिका बनल्या त्या सगळ्या मालिकांमध्ये त्यांना खलनायिका बनवण्यात आले, पण सुंदराबाईंची पूर्ण कहाणी सांगण्यात आलीच नाही। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सुंदराबाई ह्या स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकडून दर्शनाचे पैसे घ्यायच्या। बऱ्याच स्वामींच्या पोथींमध्ये असा उल्लेख आहे। सुंदराबाईंना तुरुंगात जावे लागले, पण त्यांच्यापुढे सुंदराबाईंचे काय झाले हे कोणालाच माहिती नाही, किंवा खूप कमी स्वामी भक्तांना माहीत आहे, किंवा कोणीच सांगितले नाही। शेवटी त्यांनी जे काही केली ती चोरी होती, त्यामुळे काही काळ तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्या त्याच्या भावाकडे राहू लागल्या। एक दिवस स्वामी त्यांच्या भावाच्या घरी सगळ्या स्वामी सेवेकरांसोबत गेले, तेव्हा सुंदराबाई तिकडेच होत्या, पण त्या स्वयंपाक घरात होत्या। त्यांना बाहेर स्वामींसमोर आणि सगळ्या सेवेकरांसमोर येण्याची भीती आणि अस्ताव्यस्त वाटत होती। स्वामी सगळ्या जगाचे स्वामी, त्यांना ही गोष्ट थोडीच कळून चुकणार आहे। स्वामी ताडकन उठले आणि घराच्या बाहेर निघून गेले, त्यांच्या मागे सगळे सेवेकरही गेले। हे पाहून सुंदराबाईंचा भाऊ हादरला आणि अचानक काय झाले म्हणून स्वामींच्या मागे पळत पळत गेला। स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली का, मला माफ करा, परत चला, असे आदरातिथ्य न घेता अचानक घर सोडून जाऊ नका। स्वामी रागावून गेल्याचे पाहून सुंदराबाईही मागोमाग गेल्या। सुंदराबाई स्वामींना म्हणाल्या, स्वामी काही चूक झाली का, तुम्ही परत चला। तेव्हा स्वामी म्हणाले, सुंदरे आमच्याकडे सेवेला का येत नाहीस, आमच्यावर रागवलीस काय? नाही स्वामी, असं काही नाही, मी सेवेला येईन, पण तुम्ही घरी चला। अशा प्रकारे स्वामी सेवेत सुंदराबाईंचे पुनरागमन झाले। सुंदराबाई शिवाय स्वामी कोणाच्याच हातचे खायचे नाही, त्या स्वामींना आंघोळ घालायच्या। स्वामींचे जेव्हा निर्वाण झाले तेव्हा सुद्धा शेवटचे पाणी सुंदराबाईंनी त्यांना पाजले। स्वामींच्या निर्वाणानंतर सुद्धा 7-8 वर्षे त्या हयात होत्या। मला फक्त एवढंच कळतं की त्यांची पूर्वजन्माची पुण्याई इतकी श्रेष्ठ होती की स्वामींची सेवा करण्याचा एवढा मोठा मान त्यांना मिळाला। अशा पुण्य आत्म्याला माझा नमस्कार। श्री स्वामी समर्थ।